सर एक मिनट ना चांगला अभूतपूर्व म्हणजे काय म्हणायचं त्याला सर आता रोजच्या 500 ऍडमिशन थांबवल्या त्यांनी नाही तर नाशिक मध्ये पण सगळ्यात जास्त होते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर फक्त नाशिक काय शिकले आणि काय सांगणार आम्हाला आरोग्यमंत्र्यांना काय आरोग्यमंत्र्यांना माझं असं म्हणणं आहे की हा जो काय आधार आहे ना त्याच्यामध्ये एक मिनिट सर एक मिनिट हात लावा हात लावा हात लावा हात लावा सर नानांनी मला मुलगा बांधलेला आहे आणि ते खरोखरीच माझ्यावर तेवढं प्रेम करत आहे सगळ्यांचं वेगवेगळे ही स्टोरी माहिती आम्हाला काय केलं पाहिजे बाकी सगळं माहिती सातशे ओपीडी होती त्यांचे कोणालाही शक्य सबमिट करायचं मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप अननेसरी इन्व्हेस्टिगेशन होत आहे ऑक्सिजन थेरपी सुद्धा तुम्ही घरी ऍडमिट करू शकता आमच्याकडे 100 ऑक्सिजन नाही आम्ही सगळ्या लोकांना 100 लोकांची बँक आहे हो आम्ही 300 पेक्षा जास्त लोकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घरी दिले आणि त्यांचा पूर्ण रेकॉर्ड आमचा दुसऱ्या एजन्सीकडे त्यांच्याकडे त्याचं सगळं रेकॉर्ड आहे आणि त्यांच्यामध्ये अतिशय कमी लोकांना ऍक्च्युली ऍडमिशनची गरज लागली आणि त्या 300 लोकांमध्ये ऑक्सिजन म्हणजे तुम्ही हे किती लागायचं त्याला काय म्हणायचं तर 6 लिटर्स to 10 लिटर्सच्या आमच्या कॅपॅसिटीचे आहेत तर ज्या लोकांचं 85% सॅच्युरेशन आहे किंवा ज्या लोकांचं थोडं 3% सॅच्युरेशन आहे अशा लोकांना पहिल्यांदा काय झालं की लोकांना ऍडमिशनसाठी जागाच मिळत नव्हती तर अशा वेळेला आम्ही जेव्हा बघितलं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट आम्ही घरी दिलं त्यावेळेला तर त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की असं काही नाही की ज्या लोकांचे डायबिटीस समजा 600 आहे आता याच लोकांनी बऱ्याच लोकांनी सगळे ट्रीटमेंट दिले तर 600 डायबिटीस असणारा विथ हाय स्कोअर हे आम्ही घरी ट्रीटमेंट व्यवस्थितपणे करू शकतो कशा पद्धतीने काय मेडिकल ट्रीटमेंट विल बी द सेम म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही स्टेरॉइड दिले म्हणजे स्टेरॉइड आम्ही स्मॉल डोस ऑन डे डे 5 स्टेरॉइड अँटीबायोटिक्स आणि परत आयसोलेशन जागाने म्हणून ऍडमिट झालो आणि ते लोक डिटुरेट झाले आणि डिटुरेट झाल्यानंतर ते म्हणजे ते एक्सेल होण्याचे कारण पण सर तुम्ही अक्रॉस नाशिक कधी विचारलात कोणालाही की ह्याचं मला फक्त एकच रहस्य आहे की सर्व डिस्ट्रिक्ट म्हणजे नाशिकचे ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट आत्तापर्यंत पॉझिटिव्ह होते जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह होते आणि नाशिकमध्ये असं काय घडलं की नाशिक गेल्या 4 महिन्यापासून कंटिन्युअसली व्हेरी लो फिगर काय आणि त्याचं कारण असं झालं की लोकांची जागृती झाली सर्व लोकांनी होम आयसोलेशनद्वारे ट्रीटमेंट करणं हे माझ्याबरोबर सगळ्या डॉक्टरनी पण तसंच चालू केलं आणि म्हणजे इव्हन आता तुम्ही इथले जे काही डॉक्टर सेलचे अध्यक्ष तिथं काय झालं म्हणजे पेरिफेरीच्या डॉक्टरनी पण हीच ट्रीटमेंट अशीच अशी देणं फॉलो केलं लोकांमध्ये जी घाब भीती होती ना की डॉक्टरकडे जायचं इकडे तुम्ही खूप लोकांना धीर दिला हा सगळ्यात इंडेप्टेड तुम्हाला पण ही शक्ती तशीच देव आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कल्याण व्हावं असे एक मिनिट सर नाशिक चला.